नमस्कार. आज कार्तिक शुक्ल एकादशी शके 1940 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. झाडांबाबत निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मुख्य वन संरक्षकांवर फेकली राख. आंदोलनानंतर खासदार श्रीकांत शिंदेसह पदाधिकाऱ्यांना अटक. परंपरा आणि आधुनिकता यात समन्वय हवा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरुणा ढेरे आणि पंडित राम मराठे संगीत महोत्सव पुढे ढकलला. आता महोत्सव डिसेंबरमध्ये. या आणि इतर घडामोडी पहा विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे लावलेली झाडं जाळल्या प्रकरणी आक्रमक झालेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी ठाण्यातील मुख्य वन संरक्षकांच्या कार्यालयाला धडक दिली आणि जळालेली झाडं तसंच राख मुख्य वन संरक्षक राजेंद्र कदम यांच्या अंगावर टाकली. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. 5 जुलै 2017 अंबरनाथ तालुक्यातील सीमलंगगड परिसरातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या 80 एकर जागेवर लोकसहभागातून एकाच दिवसात 1 लाख झाडं लावण्यात आली होती. या झाडांची संरक्षणाची जबाबदारी वनविभागानं घ्यावी. वेळोवेळी येथील गवत कापावे, संरक्षक भिंत बांधावी, कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक ठेवावेत अशा विविध मागण्या श्रीकांत शिंदे यांनी केल्या होत्या. त्यावेळी उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी ही सर्व कामं करण्याची ग्वाही दिली होती. मात्र प्रत्यक्षात यापैकी काहीच झालेलं नाही. वनविभागाच्या दुर्लक्षपणामुळं गेल्या आठवड्यात समाजकंटकांनी यापैकी काही झाडांना आग लावली. गेल्या वर्षीसुद्धा असाच प्रकार घडला होता. त्यावेळीही वनविभागानं काहीच कारवाई केली नव्हती. त्यामुळं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वन संरक्षक कार्यालयाला धडक दिली आणि मुख्य वन संरक्षकांना जळलेली झाडं दाखवत त्यांच्या अंगावर राख तसंच शाई फेकण्यात आली. वनविभागाला झाडांचं संगोपन शिवसेना करत असल्याची किंमत नसून स्थानिक भूमाफिया आणि वीट भट्टीवाल्यांशी वन अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. सरकार झाडं लावण्यासाठीच्या कार्यक्रमावर आणि त्याच्या प्रसिद्धीवर जितका खर्च करते तो खर्च झाडं जगण्यावर केला असता तर महाराष्ट्र हिरवागार झाला असता अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. खासदार आणि शिवसैनिकांचा रौद्र अवतार पाहून मुख्य वन संरक्षक राजेंद्र कदम यांनी बदलापूरचे वन अधिकारी चंद्रकांत शेळके यांना तातडीनं निलंबित केले तर उपमुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर आणि इतर वन कर्मचाऱ्यांची आठवडाभरात चौकशी करून त्याचा अहवाल शासनाला पाठवण्याचे लेखी पत्रक खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. आंदोलनानंतर पोलिसांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना अटक केली. मुख्य वनसंरक्षकांच्या दालनात आंदोलन करून त्यांच्यावर राख कुंड्या फेकणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर 353 खाली कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांनी केली आहे. मुख्य वनसंरक्षकांच्या दालनात झाडांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याबद्दल निष्काळजीपणा दाखवणाऱ्या वन खात्यातील अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांच्या अंगावर राख, माती तसंच शाई फेकली. या प्रकरणी पोलीस खरोखर निष्पक्ष असतील तर घरी पालकमंत्री असल्यामुळे हम करो से कायदा ही भावना जर खासदारांची झाली असेल तर पोलिसांनी या सर्वांवर 353 अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि
अशी कारवाई झाली नाही तर इथले पोलीस शिवसेनेच्या दबावाखाली कुठलीच कारवाई करू शकत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. गडकरी रंगायतन परिसरातील वेश्या व्यवसायावर शिवसैनिकांनी शनिवारी संध्याकाळी अचानक धाड टाकल्यानं खळबळ उडाली. गडकरी रंगायतन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी पोलिसांसह वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या. मात्र यावर तोंडदेखली कारवाई होत होती. मात्र शिवसैनिकांनी अचानक हल्लाबोल करून 5 महिलांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्यासह काही शिवसैनिकांनी गडकरी रंगायतन परिसरात रात्री 10:30 सुमारास अचानक धाड टाकून शरीर विक्री करणाऱ्या महिलांना घेराव घालून पकडलं. त्यामुळं पोलिसांची एकच पळापळ झाली. नागरिकही या प्रकारामुळे संतप्त झाले होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांची समजूत काढत अहोरात्र पोलीस बंदोबस्त तैनात केला. ठाण्यामध्ये 2 विविध अपघातात 1 35-वर्षीय दुचाकीस्वार आणि 2.5-वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. राबोडी परिसरात शनिवारी रात्री 9:45 सुमारास आझादनगर नंबर 2 येथे राहणारे खान मोहम्मद कासिम अली हे आपल्या 4-वर्षीय मुलगा समीर आणि 2.5-वर्षीय सलमान यांना घेऊन राबोडीतील भाजी मार्केटमधून भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. तेव्हा पार्क केलेल्या गाडीवर मोठ्या मुलाला बसवून छोट्या सलमानला दुचाकीजवळ उभं करून ते भाजी खरेदी करत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या लाल रंगाच्या पिकअपची धडक सलमानला बसली आणि त्यात सलमान जबर जखमी झाला. त्याच्या अंगावरून पिकअप गाडीचं चाक गेल्यानं त्याची छाती, मान आणि पोटावर तसंच डोक्यालाही गंभीर इजा झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पिकअपचा चालक सय्यद रशीदला अटक केली आहे. दुसरा प्रकार घोडबंदर रस्त्यावरील हायपर सिटी मॉलजवळ घडला. भरधाव ट्रेलरची धडक बसून यतीन दळवी या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अंगावरून ट्रेलर गेल्यानं मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. राज्यामध्ये यंदा दुष्काळ असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतातली भाजी थेट आपल्या दारी हा उपक्रम शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचा असून त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा असं आवाहन नाम फाउंडेशनच्या मकरंद अनासपुरे यांनी केलं. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं कृषी पणन मंडळाच्या सहकार्यानं कोलबाड परिसरात सुरू करण्यात आलेल्या 7व्या शेतकरी आठवडा बाजाराचं उद्घाटन मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं. केळकर यांच्या पुढाकारानं ठाण्यामध्ये 7 ठिकाणी आठवडा बाजार भरत आहे. ठाणेकरांनी गेल्या 2 वर्षात या 7ही आठवडी बाजारांना मोठा प्रतिसाद दिला असून गेल्या 2 वर्षात 2000 टनाच्या आसपास भाजी विक्री या आठवडा बाजारातून झाली आहे. थेट शेतातील कोथिंबीर, मिरची, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, फरसबी, ढोबळी मिरची, दुधी भोपळा, लाल भोपळा, कांदा, बटाटा अशा 27 प्रकारच्या भाज्या ठाणेकरांना उत्तम दर्जाच्या मिळत आहेत. कोलबाड येथील आठवडी बाजारात नाशिक, जुन्नर, शहापूर, सिन्नर या ठिकाणचे शेतकरी सहभागी झाले आहेत. सरकारने धान्यावरचे निर्बंध उठवल्यामुळे काही आठवडा बाजारात
तांदूळ, ज्वारी, बाजरी, तुरडाळ, मुगडाळ, चणाडाळ, नाचणी, जवस आणि कडधान्याची विक्री होत आहे. कोलबाड येथील आठवडी बाजारातही लवकरच धान्य विक्रीस ठेवलं जाईल असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. विद्रोह करणाऱ्याची प्रत्येकाची आपली रीत आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय हवा. त्यातून विकासाची पुढे जाण्याची वाट सापडते आणि ही वाट साहित्यातून जाते असं मत 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केल्या. मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे अरुणा ढेरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना अरुणा ढेरे बोलत होत्या. विठ्ठलाचे अनेक संप्रदाय झाले पण या संप्रदायात कधीही धार्मिक संघर्ष झाला नाही. उलट त्यांनी महाराष्ट्र बांधला. महाराष्ट्रात प्राचीन काळीही अभिव्यक्ती करणाऱ्या बायका होत्या. आधुनिक युगात स्त्रीमुक्तीचे अनेक प्रयोग होताना आता दिसतात. आंतरवस्त्रापर्यंत या चळवळी गेल्या आहेत पण पूर्वीही संत कवयित्री नाही असे असे प्रयोग केले. जेव्हा राजाने जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या संत कवयित्रीने भर दरबारात आपली सर्व वस्त्र उतरवून ही शरीररूपी चांबड्याची पिशवी हवी तर घे पण माझं मन मिळणार नाही, हवं का तुला असा शरीर असा प्रश्न विचारणाऱ्या बायका होत्या. यामुळं परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय आहे असं प्रतिपादन अरुणा ढेरे यांनी केलं. नवीन पद्धतीने आपली अध्यक्षपदासाठी झालेली निवड हे साहित्य क्षेत्रातील मोठ्या बदलाचं लक्षण आहे. पण बदल हे एका रात्रीत होत नाहीत, ते हळूहळू होतात. साहित्य संमेलन हा लोकोत्सव व्हावा, हा संमेलनरूपी गोवर्धन उचलताना लोकांच्या काठ्या लागाव्यात आणि आपली करंगळी त्याचं निमित्त व्हावं अशी अपेक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज फार पूर्वीपासून समाज उठवत आहे. ज्ञानोबा तुकारामांनी केलेलं बंड ही मराठी भाषेची एक नवी ज्ञानव्यवस्था आहे. सोवळे ओवळे पावित्र्य या साऱ्या माणसांनी घडवलेल्या गोष्टी आहेत. देवही माणसांनी घडवले, यामुळं धर्मसत्ता काय देणार, काय शिकवणार. बायकांसह सर्वांना देवदर्शन मंदिरं खुली असावीत, ती कोणाची मक्तेदारी असू नये असं अरुणा ढेरे यांनी सांगितलं. यावेळी अरुणा ढेरे यांच्या कविताचं सादरीकरण करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने गेली 25 वर्ष आयोजित केल्या जात असलेल्या संगीतभूषण पंडितराम मराठे संगीत महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. यंदा या महोत्सवाचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. आजपासून हा महोत्सव 23 नोव्हेंबर 2018 या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळं हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा महोत्सव डिसेंबर महिन्यात होईल याची सर्व संगीतप्रेमी रसिकांनी नोंद घ्यावी असे ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कळवले आहे. या महोत्सवात दरवर्षी शास्त्रीय संगीत क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कलावंतांना संगीतभूषण पंडितराम मराठे राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार आणि संगीतभूषण पंडितराम मराठे राज्यस्तरीय स्मृती युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाही या पुरस्कारांनी मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे. परंतु हा महोत्सव काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला असून लवकरच याबाबतची तारीख जाहीर करण्यात येईल असे ठाणे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले असून सर्व संगीतप्रेमींनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आज कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशी निमित्त आज विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं चित्र दिसत होतं.
ठाण्यातील बाजारपेठेतील विठ्ठल मंदिराबरोबरच शहाड येथील विठ्ठल मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. झाडांबाबत निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मुख्य वन संरक्षकांवर फेकली राख. आंदोलनानंतर खासदार श्रीकांत शिंदेसह पदाधिकाऱ्यांना अटक. परंपरा आणि आधुनिकता यात समन्वय हवा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरुणा ढेरे आणि पंडितराम मराठे संगीत महोत्सव पुढे ढकलला. आता महोत्सव डिसेंबरमध्ये. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.